नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आरोग्य विभागामधील जिल्हा परिषद भरती जी आहे, ज्याच्यामध्ये 5 संवर्गाची तुमची परीक्षा होणार आहेत, त्या परीक्षा ऑफलाईन होणार आहेत की ऑनलाईन होणार आहेत त्याविषयीची माहिती आपण बघणार आहोत, जी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आहेत त्यांनी जी माहिती दिली आहे त्याच आधारे ही सर्व माहिती आपण बघणार आहोत, ऑफिशियली सर्व माहिती पाहणार आहोत। त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व आपला चॅनल पुढील अपडेटसाठी सबस्क्राईब करा। येणाऱ्या जिल्हा परिषद मधील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व इतर पदांसाठी तुम्हाला तांत्रिक प्रश्न हवे असतील तर 200 प्रश्नांची प्रश्न आणि उत्तरांची पीडीएफ फाईलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी दिलेली आहे, तिथून तुम्ही या ठिकाणी ही घेऊ शकता। तर पहा, या ठिकाणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जी माहिती दिलेली आहे तीच माहिती मी तुमच्या समोर या ठिकाणी सांगत आहे। जिल्हा स्तरावर नोकर भरती करताना जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार आहे, म्हणजे या ठिकाणी कलेक्टर आणि त्याचबरोबर जिल्हा परिषदचे जे सीईओ आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांच्या अंतर्गत समिती असणार आहे। ही समिती सर्व प्रक्रिया पूर्ण करून उमेदवारांची निवड करणार आहे। तर बघा, नोकर भरती करण्याबाबतचे आदेश 2 दिवसात दिले जाणार आहेत। 2 दिवसात म्हटलं तर या ठिकाणी 10 मेपर्यंत किंवा 1 मेचा जो पहिला आठवडा आहे त्याच्या एंडिंगपर्यंत विद्यार्थी मित्रांनो याची नवीन जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध होईल, त्या पद्धतीचे नवीन आदेश ते देतील, त्याचा जीआर प्रसिद्ध होईल। तर नोकर भरती करण्याबाबतचे आदेश 2 दिवसात दिले जाणार आहेत, त्यानंतर नोकर भरतीची जाहिरात काढण्यात येईल। डिसेंबर 2021 अखेर रिक्त असणाऱ्या पदांसाठी ही भरती करण्याचे नियोजन आहे, म्हणजे 2019 पासून ते डिसेंबर 2021 पर्यंत जी जिल्हा परिषद अंतर्गत पद रिक्त आहेत त्या पदभरतीची नियोजन आहे, ती भरती करण्याचे नियोजन आहे। तर आता बघा, या ठिकाणी महत्त्वाचं आहे, या ठिकाणी त्यांनी जी माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये असं त्यांनी म्हटलेलं आहे की आता ही समिती जी नेमली जाणार आहे ती जिल्हा निवड अधिकारी जे असतील, जिल्हा निवड जी आहे त्यांच्या मार्फत या ठिकाणी ही भरती घेतली जाणार आहे। अजून त्यांनी या ठिकाणी एक महत्त्वाचा पॉईंट दिलेला आहे, तो नोकर भरती करण्यासाठी TCS तसेच MKCL या कंपन्यांना काम देण्यावर चर्चा झाली होती। तर बघा, आपण जसं मागं म्हणतोय की या ठिकाणी ही चर्चा जी आहे कुठल्या कंपनीला काम द्यायचं, ती झेडपीच्या भरतीबद्दल चर्चा होती, त्याच्यावर चर्चा झालेली होती असं ते म्हणतायत, म्हणजे चर्चा पूर्ण झालेली आहे। मात्र त्यातही अनेक गैरप्रकार पुढे आले। तर बघा, TCS MKCL या कंपन्यांमध्येही गैरप्रकार पुढे आले, जसं म्हाडा भरती वगैरे असेल ही सर्व भरती जी आहे, त्यामुळेच जिल्हा स्तरावर नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे। तर या ठिकाणी महत्त्वाचं आहे, बघा त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे, त्यामुळे जिल्हा स्तरावरती या ठिकाणी नोकर भरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजेच आता जिल्हा निवड समिती जी असते, आपण बघितलेलं असेल जिल्हा निवड समिती याच्या अगोदर परीक्षा घ्यायची जी की ऑफलाईन पद्धतीने असतात, आतापर्यंत जिल्हा निवड समितीने जेवढ्या पण परीक्षा घेतलेल्या आहेत त्या सर्व ऑफलाईन पद्धतीनेच घेतलेल्या आहेत, कधीही ऑनलाईन परीक्षा घेतलेली नाही। तर महत्त्वाचं आहे याच्यावरनं विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला ही सांगत आहे की ह्या परीक्षा जर जिल्हा निवड समितीने आता घेतल्या तर तुमच्या परीक्षा ज्या आहेत त्या ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी घेतल्या जातील। जर TCS किंवा MKCL मार्फत घेतल्या तर ऑनलाईन परीक्षा होतील। आता त्यांनी या ठिकाणी माहिती जी सांगितलेली आहे ती महत्त्वाची आहे, ती म्हणतात की या ठिकाणी MKCL असेल किंवा TCS असेल यांच्या मार्फत या ठिकाणी काम देण्यावर चर्चा होती, मात्र त्यात अनेक गैरप्रकार पुढे आलेले आहेत, त्यामुळे जिल्हा स्तरावरतीच नोकर भरती करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। जिल्हा स्तरावरतीच म्हणजे या ठिकाणी जिल्हा निवड असणार आहे, प्रत्येक जिल्ह्याचे जे या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी असतील झेडपीचे, त्यांच्या अंतर्गत या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळी या ठिकाणी भरती जी आहे ती केली जाईल, म्हणजे जिल्हा निवड समिती या ठिकाणी भरती घेईल असं त्यांच्या मार्फत सांगण्यात येत आहे। जर तसं झालं तर या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने तुमच्या परीक्षा असतील, जर TCS MKCL मार्फत घेण्यात आल्या तर ऑनलाईन पद्धतीने तुमच्या परीक्षा ज्या आहेत त्या या ठिकाणी होणार आहेत। तर ही एक महत्त्वाची तुमच्यासाठी माहिती होती। बरेच विद्यार्थी या ठिकाणी जिल्हा परिषद भरतीबद्दलचा अपडेट विचारत होते, तर महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 2 दिवसात म्हटलंय त्यांनी, परंतु 2 दिवसात या ठिकाणी म्हटलं असलं तरी कधीच या ठिकाणी पूर्ण काम होत नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, 1-10 ते 15 मेपर्यंत आपण या ठिकाणी धरून पकडा। आता या ठिकाणी तुमचा जो पहिला जी आर असेल ह्या पदभरतीबद्दलचा वेळापत्रक असेल किंवा या ठिकाणी पदभरतीबद्दल जे पण सर्व या ठिकाणी मार्गदर्शक तत्व असतील ते प्रसिद्ध होतील। तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची तुमच्यासाठी माहिती होती की परीक्षा ऑफलाईन होतील की ऑनलाईन। तर एकंदरीत बघायचं झालं तर त्यांनी जसं सांगितलं की जिल्हा निवड जिल्हा स्तरावरती परीक्षा होईल, म्हणजेच या ठिकाणी परीक्षा तुमच्या ऑफलाईन होऊ शकतात, परंतु अजून काय महत्त्वाचे जर जी आर प्रसिद्ध झाले त्यातून आपल्याला स्पष्ट होईलच, जशी जी आर प्रसिद्ध होतील जशी माहिती येईल तशी तुमच्यापर्यंत रोज या ठिकाणी पोहोचवली जाणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा। धन्यवाद।